नमस्कार, मी केशोरी कुबेर फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याच्या बांगड्या कशा बनवायच्या. मार्केटमध्ये वेगवेगळ्या साईजच्या मोती अवेलेबल असतात. इथे मी 3 साईजच्या मोत्यांच्या बांगड्या बनवलेल्या आहेत. पहिले सर्वात बारीक मोती, त्याच्या बांगड्या मी या बनवलेल्या आहेत. नंतर मीडियम साईजचे मोती, त्यापासून मी या बांगड्या बनवल्या आहेत. आणि ते लार्ज सर्वात मोठे मोती, त्यापासून अशा बांगड्या बनवल्या आहेत. तर आज आपण शिकूया मोठ्या मोत्यांच्या बांगड्या कशा बनवायच्या. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे तुम्हाला हा बांगड्यांचा साचा घ्यावा लागतो. मुंबईमध्ये दादर भुलेश्वर इथे तुम्हाला हा मिळू शकेल. तर या साच्यामध्ये काही ठराविक अंतरांवर होल दिलेले आहेत. तिथून आपल्याला सुईमधून मणी होऊन त्याभोवती फिरवायचे आहे. आता या मोत्याच्या बांगड्यांसाठी आपल्याला पक्का दोरा घ्यावा लागतो. तर आपण हा रेशीमचा दोरा घेतो. एक कात्री आणि सुई. चला तर मग सुरू करूया मोत्याच्या बांगड्या बनवायला. या साच्यामध्ये आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे. आपल्याला मोती ओवून घ्यायचे आहेत. आता जिथून आपण सुरुवात केली आहे तिथेच आपल्याला परत ही सुई आतमध्ये घालायची. धाग्याला अशा प्रकारे खेचून जेणेकरून आपली बांगडी टाईट बनेल. याला असा पिळ द्यायचा आहे. 3 ते 4 पिळ दिल्यानंतर आपण ही या मोत्यांना या साच्याभोवती बसवायचं आहे. हे बघा, तर इथे आपलं अर्ध काम झालेलं आहे. आता पुढे जिथे जिथे साच्याला खालून होल आहे तिथून अशा प्रकारे आपल्याला सुई वर काढायची आहे आणि दुसऱ्या बाजूने तिला खाली काढायचं आहे. सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण बांगडीवर करायची आहे. फक्त यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे की जिथून आपण सुई वर काढली आहे त्याच्या दुसऱ्या डायरेक्शन मधून ती आपल्याला खाली काढायची आहे. आणि दरवेळी धागा अशा प्रकारे खेचून घ्यायचा आहे. तुम्ही सर्व होल कव्हर करतात आणि शेवटी जिथून आपण सुरुवात केली तिथे पोहोचता तेव्हा तुम्हाला एक गाठ मारायची आहे. आतल्या धाग्यातून तुम्हाला ही अशा प्रकारे गाठ मारायची आणि धागा खेचून घ्यायचा जेणेकरून ती घट्ट बसते. आता हा उरलेला जास्तचा धागा आपल्याला कापून टाकायचा आहे. पाहू शकता ही आपली बांगडी तयार आहे. अशाच सेम प्रोसेसने तुम्ही दुसरी बांगडी देखील बनवू शकता. बांगड्या तुम्ही घरी देखील बनवू शकता. वेगवेगळ्या रंगाचे मोती वापरून वेगवेगळ्या साडीवर ड्रेसवर मॅचिंग तुम्ही बांगड्या बनवू शकता. की बनवून बघा घरच्या घरी या मोत्याच्या बांगड्या.